त्यांच्या पक्षामध्ये त्यांना मुख्यमंत्री केलं नाही दोनदा, त्यांना मुख्यमंत्री केलं नाही 2004 मध्ये त्यांच्या पक्षाकडे सर्वाधिक मतैक्य होतं, सर्वाधिक त्यांच्याकडे आमदार होते, तरी त्यांनी विलासराव होऊ दिलं नाही आणि पवारसाहेबांनी विलासराव देशमुखांना केलं काँग्रेसचं, तेच घडलं. अशा अनेक घटना घडल्या आणि आता भविष्यातही अजितदादांच्या कदाचित हे लक्षात आलं असावं की भविष्यातही त्यांच्या हातामध्ये पक्ष येण्याची सुतराम शक्यता नव्हती. अजित पवारांना त्या पक्षामध्ये नेहमी नंबर टूच राहावं लागलं असतं, नंबर वनच्या पोझिशनवर त्यांना पवारसाहेबांनी आणलं असतं अशी सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे शेवटी जे लोक आपण त्यांना समजून सांगितलं की बाबा तू त्यांना समजल्यामुळे त्यांनी मला समजवलं ते, मी नाही समजवलं, त्यांना समजलं ते म्हणून ते सोबत आले. नाही पण आता जे एकनाथ शिंदेंच्या सोबतचे जे खासदार आहेत, कधी काही चर्चा राजकारणात जाणीवपूर्वक घडवून आणल्या जातात, कधी होतात, कधी परसेप्शनसाठी होतं. अनेक खासदार जे शिंदे गटातले ते भाजपच्या तिकिटावर उभं राहायचं म्हणतायत, ह्याच्यात सत्यता किती आहे? नाही, याच्यात बिलकुल सत्यता नाही. आमचं हे निश्चित निर्णय आहे की ज्या जागा भाजपा लढेल तिथे कमळ चिन्ह असेल, ज्या जागा शिंदेसाहेबांची शिवसेना लढेल तिथे धनुष्यबाण चिन्ह असेल, आणि ज्या जागा अजितदादा लढतील आता घड्याळ त्यांना मिळालेलं आहे त्यामुळे ते लोक घड्याळावर लढतील. तीनही पक्ष आपापल्या चिन्हावर लढतील. एखादा कॅन्डिडेट इकडून तिकडे जाऊ शकतो, जसं मागच्या वेळेस आम्ही पालघरच्या जागेवर उमेदवारासही जागा दिली, असं आता तर तशी शक्यता दिसत नाही, पण एखाद्या ठिकाणी असं होऊ शकतं. पण बाकी सगळीकडे त्यांच्या त्यांच्या चिन्हावरच ते लढतील. याचा अर्थ आता जी लोकसभेची निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये शिवसेना ही जी शिंदेसाहेबांची त्यांची जितके खासदार इतके सर्वांना तिकीट मिळेल का? त्यांच्या कोणाला तिकीट द्यायचं ते ठरवतील. नाही, तितके नंबर त्यांना आपण देणार साधारणपणे. मला तर असं वाटतं की सिटिंगमध्ये